शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मका पिकाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू करण्यात मान्यता मिळाली आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली आहे. 31 डिसेंबर पर्यंत मका उत्पादकांना संबंधित केंद्रावर नाव नोंदणी करण्यात येणार आहे. त्याच तारखेपर्यंत कमी दराने खरेदीही संबंधित यंत्रणेला करता येणार आहे. जिल्ह्यात जवळपास 1,90,000 हेक्टरवर मका पीक होतं. सुरुवातीला मक्यावरील लष्करी अळीचं अतिक्रमण झालं आहे. मका पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान सुद्धा झालं. उत्पादित मकाला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या नुकसानात आणखी भर पडली आहे. आता उत्पादित मकाला किमान आधारभूत दर मिळावा यासाठी जिल्ह्यात सिल्लोड, सोयगाव, गंगापूर, लासूर स्टेशन, वैजापूर, पैठण, खुलताबाद, फुलंब्री या ठिकाणी हमीभाव आणि मका खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रावर मका उत्पादकांना ऑनलाईन नोंदणी आणि नोंदणी केलेल्या मका उत्पादकांकडून मकाची खरेदी करण्यासाठी संबंधित यंत्रणेला 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. स्वच्छ आणि 14% आर्द्रता असलेल्या अशा मकाला केंद्रावरून 1,760 रुपये प्रति क्विंटल दर हमीभाव दिला जाणार असल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे.